भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आपण सारे जण साक्षी आहोत। खरंच आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला अभिमान आहे आपण या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार आहोत। याचा हा अभिमान हा मान सन्मान आपणास प्राप्त करून दिला भारत मातेच्या पवित्र सुपुत्राने, ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी कामाचे बलिदान दिले। त्या स्वतःचं स्मरण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्यातील विचार करण्यासाठी, त्या अमृत महोत्सवी वर्षा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत संभाजीराव विद्यालयाचे विद्यार्थी। स्वातंत्र्यवीरांच्या क्रांतिकारकांच्या गोष्टी 75 गोष्टी पण 75 वर्षामध्ये, त्यातील आमची ही पहिली गोष्ट। 1857 स्वातंत्र्य संग्रामामध्ये भारतीयांना अनेक ठिकाणी पिछेहाटीला सामोरं जावं लागलं। खरं तर लबाड ब्रिटिशांनी भारतातील स्वार्थी लुच्चा भारतीय सत्ताधीशांना सत्तेचं आमिष दाखवून कट कारस्थान करून कपट नीतीनं भारतीयात फूट पाडून 1857 उठाव दडपला। पण या उठावामुळे क्रांतीचं बीज भारतीय समाजामध्ये पेरलं। 1857 तब्बल 32 वर्षांनी 21 फेब्रुवारी 1879 रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारं सशस्त्र बंड निर्माण झालं। ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके या सशस्त्र क्रांतिकारकाच्या रूपाने। वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी रायगडमधील शिरढोण या गावी झालं। त्यांचं शिक्षण त्यांच्या आजोळी कल्याणमध्ये झालं। मिशनरी शाळेत त्यांनी इंग्रजी भाषेचं शिक्षण घेतलं, पुण्यात इंटरपर्यंत शिक्षण झालं। त्यानंतर पुण्यातच इंग्रजी सैन्यात लेखासेवेत ते कारकून म्हणून रुजू झाले। पुण्यात असताना महादेव गोविंद रानडे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव असेल। नोकरी करत असतानाच एके दिवशी आई मरणासन्न आजारी असल्याचं कळलं। इंग्रज अधिकाऱ्याकडे सुट्टीची मागणी केली। इंग्रज अधिकाऱ्यांनी सुट्टी नाकारली, तरी पण दुसऱ्या दिवशी सुट्टीची परवानगी न घेता वासुदेव आईला भेटण्यासाठी शिरडोनला निघाले। शिरडोनला पोहोचण्याआधीच आईने आपले प्राण सोडले। वासुदेवाच्या मनात इंग्रज अधिकारी आणि इंग्रज सरकारविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला। नोकरीत भारतीयांना तुच्छ वागणूक, कमी पगार यामुळे अधिकच भर पडली। इंग्रज सरकारविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा त्यांच्या मनात विचार येऊ लागली। अनेक सुशिक्षित पुण्यातील तरुणांना त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही। शेवटी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील रामोशी कोळी अशा लढवय्या जमातीच्या धाडशी तरुणांची त्यांनी संघटना उभी केली। या तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं। गावोगावी ब्रिटिशांना देण्यासाठी जो कर सारा गोळा केला जायचा, ब्रिटिश सरकारने जमा केलेला खजिना तसंच काही जुलमी सावकारांनी गोरगरीब जनतेची लुबाडणूक करून जमवलेला पैसा लुटण्यासाठी त्यांनी दरोड्याचं सत्र सुरू केलं। पहिला दरोडा अशा प्रकारचा धामारी, शिरूरमधील धामारी या ठिकाणी टाकला। त्यापाठोपाठ लोणी खेड या परिसरातही दरोड्याचं सत्र त्यांनी सुरू ठेवलं। शेवटी पुण्यातील भांबुर्ड्यामध्ये इंग्रजांचा खजिना त्यांनी लुटला। या घटनेचे इंग्लंडमध्ये पडसाद उमटले। इंग्लंडमध्ये याविषयी चर्चा झाली। वासुदेव बळवंत फडक्यांचं बंड थांबवण्यासाठी डॅनियल या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली। वासुदेवांना पकडण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने 4,000 रुपये इनाम जाहीर केला। यावर प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी त्या इंग्रज गव्हर्नरचं मुंडकं छाटणाऱ्याला 5,000 बक्षीस जाहीर केलं। पुण्याजवळ तर पोलिसांनी जंग पछाडलं वासुदेवांना पकडण्यासाठी, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही। अशातच
वासुदेवांच्या संघटनेमधला एक शूर सरदार दौलती नाईक कोकणात लूट करत असताना डॅनियलला सुगावा लागला आणि पोलिसांच्या चकमकीत वासुदेवाचा उजवा हात दौलती नाईक अंत पावला. दौलतीचा अंत झाल्यानंतर वासुदेवांना खूप दुःख झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते हैदराबादला निघून गेले. हैदराबादमध्ये असताना त्यांनी रोहिल्यांच्या मदतीने उठावाची पुन्हा तयारी सुरू केली, पण इंग्रज सरकारला याची चाहूल लागली म्हणून त्यांनी तेथून पुन्हा महाराष्ट्रात गाणगापूरजवळ आश्रय घेतला. काही काळ आपल्या उपास्य दैवत श्री गुरुदत्तांची उपासना केली. याच काळात डॅनियलला वासुदेव गाणगापुरात असल्याची बातमी कळाली. डॅनियलने पोलीस फौज फाटा घेऊन गाणगापूर गाठले. तेव्हा वासुदेव बळवंत फडके देवनावडगी गावाजवळ एका बौद्ध विहारात झोपेत असतानाच डॅनियलनी त्यांना जेरबंद केलं. त्यांच्याबरोबर संपर्कात असलेल्या काही रोहिल्यांनाही अटक केली आणि पुण्यामध्ये खटला सुरू झाला. पुण्यामध्ये वासुदेव फडक्यांचं वकीलपत्र घ्यायला एकही वकील तयार होईना. शेवटी सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांनी वकीलपत्र घेतलं. साक्षीदारांच्या उलट तपासण्या झाल्या. पुढे मुंबईच्या उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. वासुदेव फडक्यांचे वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी फडक्यांच्या बाजूने खंबीरपणे बाजू मांडली. शेवटी साक्षीदारांच्या उलट तपासणीनंतर वासुदेव फडक्यांचं मनोगत जाणून घेण्यात आलं. तेव्हा वासुदेव फडके म्हणाले, इंग्रज नोकरीत भारतीयांना तुच्छ हीन वागणूक दिली जाते. दुष्काळात देखील सरकारने जनतेला मदत करण्याचे सोडून जुलूम जबरदस्ती केली. मला हे सहन झाले नाही म्हणून नाईलाजाने शस्त्र हाती घेतले. त्यात मला यश आलं नाही, पण मी जे काही केले ते माझ्या देशासाठी. पण माझ्या देशबांधवांनो, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला काही लाभ झाला नाही. अखेर न्यायाधीशांनी अजन्म कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावली. 9 जानेवारी 1880 रोजी तेहरान या बोटीने एमएनमधील एडनच्या तुरुंगात त्यांना बंदी बनवण्यात आलं. 12 ऑक्टोबर 1880 तुरुंगातील हाल अपेष्टाला कंटाळून शेवटी त्यांनी तुरुंगातील कोठडीचा दरवाजा बिजागरीसह उखडून टाकला आणि तुरुंगातून पळाले. एमएनच्या रणरणत्या उन्हात वाळवंटातून मैलोन मैल पायपीट केली. पुढे काही मार्ग सापडेना पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा. शेवटी पोलिसांनी पुन्हा पकडलं आणि तुरुंगामध्ये अधिक कडक बंदोबस्तात त्यांना डांबलं. त्या ठिकाणी इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध त्यांनी उपोषण सुरू केलं. त्यातच त्यांना क्षयरोगाने ग्रासलं. अखेरीस 17 फेब्रुवारी 1883 रोजी सायंकाळी 4:20 भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी धगधगती ज्योत कायमची निमाली. वासुदेव बळवंत फडके अशा या थोर क्रांतिकारकांस माझे त्रिवार वंदन. शतशः प्रणाम. जय हिंद.